आता आपल्याला इथं लेजर अकाउंट तयार करायचे. इथं आपल्याकडे हा प्रॉब्लेम आहे. पहिलं काय, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश रुपीज 5 लाख्स, बरोबर आहे. पहिलं जे आपण लेजर अकाउंट तयार करणार ते कुठलं असेल, कॅपिटल. वहीमध्ये सगळ्यांनी लिहून घ्या, पहिलं लेजर अकाउंट कॅपिटल, त्याला ग्रुप येईल कॅपिटल अकाउंट. आता आपण ह्या ठिकाणी लेजर अकाउंट तयार करूया. लेजर अकाउंट तयार करण्याकरता आपल्याला मास्टर्स, मास्टर्समध्ये अकाउंट्स इन्फो, अकाउंट्स इन्फोमध्ये लेजर, लेजरमध्ये आपल्याला क्रिएट, बरोबर आहे. आपल्याला जे कॉमन अकाउंट आहे ते इथनं आपण तयार करूया. कॅपिटल, त्याला ग्रुप आपण देऊया कॅपिटल अकाउंट. ओके, हे आपलं पहिलं. दुसरं जे लेजर अकाउंट आहे ते आहे बँक ऑफ इंडिया, त्याला ग्रुप द्यायचा बँक अकाउंट. बँक ऑफ इंडिया, त्याला ग्रुप द्यायचा आपण इथनं बँक अकाउंट. अकाउंट नंबर जो असेल तो नंबर आपण इथं आपल्याला फीडअप करायचा आहे प्रत्येक वेळेला. त्याचा IFC कोड जो काय असेल तो IFC कोड हा 4 आणि 6 आकडे असतो. इथं ह्याची ब्रांच जी आहे ती आपण इथं लिहूया FC रोड. इथं त्याचा ॲड्रेस कंपल्सरी फीडअप करा. ओके, हे आपलं एक लेजर अकाउंट तयार झालेलं आहे. आता इथं काय, आनंद कॉम्प्युटरकडनं माल आपण परचेस केला. काय केला आपण, माल परचेस केला म्हणजे आनंद कॉम्प्युटरला काय होतंय, आपण पैसे देणं लागतो. त्याचं जे अकाउंट येईल त्याला ग्रुप कुठलं येईल, सन्ड्री क्रेडिटर्स. आता आनंद कॉम्प्युटरचं आपण अकाउंट तयार करूया. आनंद कॉम्प्युटर, त्याचा ग्रुप इथं येईल आपल्याला सन्ड्री क्रेडिटर्स. डिफॉल्ट क्रेडिट डे इज द पीरियड, सगळ्यांचं करा 30 डेज. डेटर्स आणि क्रेडिटर्स जे आपण लेजर अकाउंट ग्रुप सिलेक्ट करणार आहेत, या ठिकाणी त्या कंपनीचा ऍड्रेस आपल्याला इथं कंपल्सरी टाईप करायचा आहे. या ठिकाणी त्याचा पॅन नंबर आहे, हा जो पॅन नंबर आहे, सॉरी GST नंबर आहे, तो आपण इथनं कॉपी पेस्ट करूया. Ctrl+C करायचं आणि इथं करताना Alt+Ctrl+V असं इथनं आपण तिन्ही अक्षर इथनं एकदम प्रेस करायचं. हा इथनं काय आला, तिथं पॅन नंबर आलेला आहे, बरोबर आहे. याच्या इथंच खाली काय येतं, त्याचा GST नंबर आहे. आता इथं आपल्याला पॅन नंबर जर आपल्याला हवा असेल 1Z5, रेग्युलर घ्यायचं इथनं आपण त्याला Alt+Ctrl+V घेतलं आपण. इथं आपण येस असं सेट करायचं आलं. इथं आपण ते लेजर अकाउंट तयार केलं आलं इथनं का. आता इथं परचेसची कुठले कुठले अकाउंट आहेत बघा, आता एक 8%चा परचेस आहे, एक 28%. इथं आपण दोन अकाउंट तयार करणार. ती जी दोन अकाउंट तयार करणार आहे ती आता काय तयार करायची, वहीमध्ये लिहून घ्या परचेस इंटरेस्ट रेट ॲट 18%. परचेस इंटरेस्ट रेट ॲट 18%, बरोबर आहे. लिहिलं का, परचेस इंटरेस्ट रेट ॲट 18%. याला इथं ग्रुप द्यायचा परचेस अकाउंट. आता लक्ष द्या इकडे कुठं, आता ह्याला इथं GST ॲप्लिकेबल बनायचं दिसतंय तुम्हाला. इथं इज GST ॲप्लिकेबल, इथं आपण ॲप्लिकेबल म्हणून ऑप्शन सिलेक्ट करायचा. इथं सेट ऑब्लिक अल्टर GST डिटेल्स, इथं आपण येस म्हणायचं. काय म्हणायचं आपण इथं, येस. इथं येईल आपण दिसतंय, हे जे नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन आहे, इंट्रास्टेट. इंट्रास्टेट म्हणजे काय, की जो माल आपण विद इन द स्टेटमध्ये परचेस करतो आणि विकतो त्याला आपण काय म्हणतो, इंट्रास्टेट. आणि इंट्रास्टेट म्हणजे काय, की जो माल आपण आउट ऑफ स्टेट खरेदी करतो किंवा विकतो त्याला आपण काय म्हणतो, इंटरस्टेट. इंटरस्टेट करताना दोन टॅक्स लागतात, त्याला कुठला असतो, CGST आणि HGST. इंटरस्टेटला फक्त आपल्याला एकच टॅक्स लागतो, त्याला आपण काय म्हणतो, IGST. मग इथं आपण जे नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन आहे इथनं आपण सिलेक्ट करायचं आहे परचेस टॅक्सेबल. हे जे नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन आहे, जे आपण काय लेजर अकाउंट तयार करतो त्याच्यावरती हे सगळे नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन सगळे डिपेंड असतात, बरोबर आहे. आपल्याकडे 80% जे काम असतं, म्हणजे जवळजवळ 90% काम आपण परचेस टॅक्सेबल घेतो आणि 10% काम आपण घेतो इथनं इंटरेस्ट रेट वगैरे, बरोबर आहे. तर इथं आपण जे सिलेक्ट करणार आहे त्याला काय म्हणलं आपण, परचेस टॅक्सेबल.
आता हे किती पर्सेंट टॅक्स आहे हा 18 इथं आपण 18 हे करूया 99 इथलं इथं इथं सेंट्रल टॅक्स 9% स्टेट टॅक्स 9% इथं आपण एंटर की प्रेस करायचं हा टॅक्स कशावरती गुड्स का सर्व्हिसेसवरती सर्व्हिसेस करता असेल तर आपण त्याला वेगळा अकाउंट तयार करायचं परचेस इंटरेस्ट रेट 18% ऑन सर्व्हिसेस असं पण आपण करू शकतो इथं आपण त्याला गुड्स दिलं ओके आता असंच मला सेम अकाउंट करायचं तुम्ही नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन तुम्ही तिथे मेन्शन करा परचेस टॅक्सेबल नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन तुमचे मेन्शन करा ह्या परचेसेसमोरच लिहायचे परचेस टॅक्सेबल लिहिलं का परचेस टॅक्सेबल जे लिहायचे आपण लेजर अकाउंट तिथे लिहिलं असेल त्याच्याबरोबर समोरच लिहा म्हणजे तुम्हाला कळणार नाही दुसरं जे अकाउंट आहे ते आहे 28% असंच आपण लेजर अकाउंट तयार करणार आहे त्याला आपण ग्रुप दिला इथनं आपण परचेस अकाउंट लिहून घ्यायचे परचेस इंटरेस्टेड ॲट 28% परचेस इंटरेस्टेड ॲट 28% ओके परचेस अकाउंट आणि त्याचं नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन असणार आहे परचेस टॅक्सेबल इथं आपण घेऊया 28% ओके गुड्स वरती करेक्ट आता ह्याच्यावरती आपल्याला इनपुट टॅक्स लागतात बरोबर आहे कुठले कुठले इनपुट CGST 9% इनपुट HGST 9% इनपुट CGST 14% आणि इनपुट HGST 14% अशी चार अकाउंट तयार करायची वहीमध्ये लिहून घ्या इनपुट CGST 10 मिनिटं देतो इनपुट CGST 9% पहिला अकाउंट ठीक आहे या सगळ्यांना ग्रुप द्यायचा आहे ड्युटीज अँड टॅक्सेस काय करायचे ड्युटीज अँड टॅक्सेस आता इथं एक आपल्याला ऑप्शन येतो दिसायचं म्हणायचं टाईप ऑफ ड्युटी या ठिकाणी सगळ्यांचा ऑप्शन सिलेक्ट करायचा GST ओके टॅक्स टाईप हा कुठला आहे CGST CGST म्हणजे काय सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स इथं आपण टॅक्स टाईप मधून सिलेक्ट करायचं येत ना आपण सेंट्रल टॅक्स या ठिकाणी आपल्याला ऑप्शन आहे परसेंटेज ऑफ कॅल्क्युलेशन किती 9% कळलं आता तुम्ही इथं काय म्हणा नॉट ऍप्लिकेबल म्हणा दिसतंय तर राउंडिंग मेथड नॉट ऍप्लिकेबल हे झालं बरोबर आहे पुढचं जे अकाउंट आहे इनपुट CGST 14% इनपुट CGST 14% त्याला ग्रुप तुमचा सेम येईल काय येईल ड्युटीज अँड टॅक्सेस इथं बघा टाईप ऑफ ड्युटी काय म्हणलं आपण GST टॅक्स टाईप काय म्हणलं आपण इथनं सेंट्रल टॅक्स सिलेक्ट करायचे इनपुट CGST किती येत नाही परसेंटेज ऑफ कॅल्क्युलेशन 14% नॉट ऍप्लिकेबल ओके पुढचं अकाउंट तयार करायचं आपण इथं इनपुट HGST ते घेतलं आपण इथं 9% त्याला इथं ग्रुप येईल ड्युटीज अँड टॅक्सेस टाईप ऑफ ड्युटी टॅक्स सिलेक्ट करायचं आपण GST टॅक्स टाईप मध्ये सिलेक्ट करायचे स्टेट टॅक्स परसेंटेज ऑफ कॅल्क्युलेशन करायचं इथनं आपण 9% राउंडिंग मेथड इथं आपण घ्यायचंय नॉट ऍप्लिकेबल सेम एज इनपुट HGST 14% असं एक लेजर अकाउंट तयार करा केलंय ड्युटीज अँड टॅक्सेस टाईप ऑफ ड्युटी टॅक्स
जीएसटी, स्टेट टैक्स, परसेंटेज ऑफ कैलकुलेशन 14%, राउंडिंग मेथड नॉट एप्लीकेबल। झालं हे, इतना आपण अकाउंट आता तयार केलं, दिसतंय हा एवढा भाग। आता जसं आपण परचेसचं अकाउंट तयार केलं तसं सेम आपण कशाचं अकाउंट तयार करणार, सेल्सचं करणार। आता लिहा सेल्स इंटरेस्टेड 18%, सेल्स इंटरेस्टेड ऍट 18%, त्याला ग्रुप द्यायचा सेल्स अकाउंट, त्याला ग्रुप द्यायचा सेल्स अकाउंट। हॅलो, परचेस आणि सेल्स जे आपण ग्रुप तयार करतो तेव्हा इथं आपण इन्व्हेंटरी व्हॅल्यू दर अफेक्टेड येस असं आपण कायम सेट ठेवायचं आहे, बरोबर आहे, जीएसटी ऍप्लिकेबल, बरोबर आहे। आता ह्या ठिकाणी नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन काय घ्यायचं, आपण इथनं सेल्स टॅक्सेबल लिहून घ्या, नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन सेल्स टॅक्सेबल। पुढे सेल्स इंटरेस्टेड ऍट 28%, 28%, जसे त्याचं नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन पण आपण तिथे मेन्शन करायचे सेल्स टॅक्सेबल, नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन सेल्स टॅक्सेबल 28%। ओके, हे सगळं आपण गुड्सवरती घेणार आहोत। जसं आपण इनपुटची अकाउंट तयार केली असता तसेच सेम आपण काय करणार, आउटपुटची अकाउंट तयार करायचे सगळ्यांना। पहिलं घ्या आउटपुट सीजीएसटी, आउटपुट सीजीएसटी 9%, त्याला इथं ग्रुप इन ड्युटीज अँड टॅक्सेस, टाईप ऑफ ड्युटी इथं आपण घेतलं जीएसटी। ओके, इथं टाईप ऑफ टॅक्स सिलेक्ट करायचा आहे सेंट्रल टॅक्स, परसेंटेज ऑफ कॅल्क्युलेशन घेतलं आपण इथनं 9% सीजीएसटी। झालं सेम एज आउटपुट सीजीएसटी 14%, त्याला आपला सेम ग्रुप इन ड्युटीज अँड टॅक्सेस, सेंट्रल टॅक्स, परसेंटेज ऑफ कॅल्क्युलेशन 14%, राउंडिंग मेथड नॉट ऍप्लिकेबल। ओके, तसंच आउटपुट एचजीएसटी 9%, आउटपुट एचजीएसटी 14%, असे दोन अकाउंट तयार करा, आउटपुट एचजीएसटी 9%, जीएसटी स्टेट टॅक्स 9%, राउंडिंग मेथड नॉट ऍप्लिकेबल। एचजीएसटी 14%, असं एक अकाउंट तयार करायचं, स्टेट टॅक्स, राउंडिंग मेथड नॉट ऍप्लिकेबल। झालं, आता इथं सेल्स करता, आता इथं सेल्स करता पार्टीचं नाव काहीच नाही, श्री कॉम्प्युटर। ओके, श्री कॉम्प्युटर नावाचा अकाउंट तयार करा, त्याला ग्रुप द्यायचा सन्ड्री डेटर्स, त्याला ग्रुप द्यायचा आपण सन्ड्री डेटर्स। तसं जीएसटी नंबर आपण इथं कॉपी पेस्ट करूया, श्री कॉम्प्युटर केला जसं येत ना। आता इथं आपण आनंद कॉम्प्युटरचं अकाउंट ऑलरेडी तयार केले, श्री कॉम्प्युटरचं अकाउंट तयार केले, आता आपण अकाउंट सिलेक्ट करूया मंदार कॉम्प्युटर, जसे मंदार कॉम्प्युटरचा अकाउंट तयार करा, त्याला ग्रुप द्यायचा सन्ड्री क्रेडिटर्स, त्याला ग्रुप द्यायचा सन्ड्री क्रेडिटर्स।
ओके झाले सगळ्याचा इथे एक आपल्याला झेप कॉम्प्युटरचा अकाउंट तयार करा त्याला ग्रुप द्या सन्ड्री डेटर्स झेप कॉम्प्युटर ZEP त्याला ग्रुप द्यायचा आहे सन्ड्री डेटर्स सन्ड्री डेटर्स ओके सगळे लेजर आपण इतना आपण आता तयार करून घेतले करेक्ट आता आपल्याला काय करायचे जे स्टॉक आयटम आहेत आपल्याला आता ते स्टॉक आयटम स्टॉक ग्रुप हे आपल्याला तयार करायचे हे लेजर आपण झाले बरोबर आहे आता त्याच्या खाली तुम्ही लिहा इन्व्हेंटरी इन्फो इन्व्हेंटरी इन्फो इन्व्हेंटरी इन्फो त्याचा पहिले तुम्ही फर्स्ट क्रिएट करा टू क्रिएट युनिट्स ऑफ मेजर्स टू क्रिएट युनिट्स ऑफ मेजर्स इकडे बघा हा इथं आपला ऑप्शन दिसतोय इथं युनिट्स ऑफ मेजर्स इथं आपण एंटर की प्रेस करायचे इथे क्रिएट करायचे इथं सिम्बॉल मध्ये आपण टाईप करायचे NOS सिंबॉल मध्ये आपण टाइप करायचे NOS फॉर्मल नेम मध्ये आपण टाइप करायचे नंबर्स नंबर्स दिसे युनिट ऑफ क्वांटिटी कोड्स तर लिस्ट ऑफ LCQ म्हणून आपण सिलेक्ट करायचे NOS नंबर्स NOS नंबर्स NOS नंबर नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस तुम्ही इथे शून्य द्यायचे आता ओके हा आपला पहिला आपण केला जर आपण युनिट क्रिएट केलं नाही तर आपल्याकडे बिलिंग करताना आपला जो कर्सर आहे हा रेटवर न येता तो डायरेक्टली आपला कुठे जातो अमाऊंटवर जातो त्याच्यामुळे हे आपल्याला पहिल्यांदा सेटिंग करणं खूप महत्त्वाचं आहे ठीक आहे हा पहिला पॉइंट झाला दुसरं तुम्ही खाली लिहा टू क्रिएट स्टॉक ग्रुप म्हणजे दुसरी स्टेप इन्व्हेंटरी इन्फॉर्म मधली सेकंड स्टेप टू क्रिएट स्टॉक ग्रुप टू क्रिएट स्टॉक ग्रुप स्टॉक ग्रुपला नाव द्यायचे आपण कॉम्प्युटर प्रोडक्ट्स कॉम्प्युटर प्रोडक्ट्स ओके अंडर प्राइमरी अंडर काय करा तुम्ही इथं प्राइमरी शुड क्वांटिटीज ऑफ आयटम्स बी ऍडेड इथं आपण येस असं सेट करायचंय लिहून घ्या शुड क्वांटिटीज ऑफ आयटम्स बी ऍडेड बी ऍडेड इथं आपण काय घेतलं आपण येस घेतलं बाकीचं आपण नो म्हणून सेट करायचं सेट अँड अल्टर जीएसटी कारण का प्रत्येकाला पर्सेंटेज इथं वेगवेगळं असतं हा आपला दुसरा झाला करेक्ट आता आपल्याला तिसरा टाईप जो तयार करायचा आहे खाली हेडिंग द्यायचं टू क्रिएट द फॉलोइंग स्टॉक आयटम टू क्रिएट फॉलोइंग स्टॉक आयटम आपल्याला कुठले कुठले स्टॉक आयटम तयार करायचे आता ह्याला तुम्ही इथनं तीन कॉलम करायचे पहिलं म्हणजे ॲटम इथंच करा इथंच ॲटम दुसरं जे आहे तो ग्रुप तिसरं करा HSN कोड
आणि चौथा करा जीएसटी रेट, चौथा कॉलम करा जीएसटी रेट. ओके, ऐटम एचएसएन कोड, सॉरी ऐटम ग्रुप, त्याच्यानंतर एचएसएन कोड आणि जीएसटी रेट. पहिले लिया माउस, माउस. आता इथं बघा मी कसं पॅटर्न क्रिएट करतोय, मग तुम्ही नंतर लिहून घ्या. जसं इथं इन्व्हेंटरी इन्फो मध्ये आपण काय केलंय ना, स्टॉक ऐटम क्रिएट. आता इथं आपल्याला माउस, ओके, याला ग्रुप येत ना, आपण काय सिलेक्ट केलं, आपण कॉम्प्युटर प्रॉडक्ट. ओके, युनिट्स ऑफ युनिट्स घेतला आपण या ठिकाणी. इथं काय घेतलं आपण, इथं एनओएस. पहिलं काय घेतलं आपण, नेम ऑफ स्टॉक ऐटम, तिथं काय म्हणलं, माउस. त्याचा आपण ग्रुप सिलेक्ट केला, जो आपण मगाशी ग्रुप तयार केला कॉम्प्युटर प्रॉडक्ट, तो आपण इथं सिलेक्ट केला लिस्ट ऑफ ग्रुप मध्ये. लिस्ट ऑफ ग्रुप तुम्हाला दोन ग्रुप दिसतील, एक प्रायमरी आणि कॉम्प्युटर प्रॉडक्ट, त्याच्यामधला आपण कॉम्प्युटर प्रॉडक्ट सिलेक्ट केला. युनिट्स मध्ये आपण सिलेक्ट करायचे एनओएस, एंटर. ओके, इथं तुम्ही काही सेट करायचं नाहीये. जीएसटी ऍप्लिकेबल, आता हा जो माउस आहे याला आपण जीएसटी ऍप्लिकेबल करायचं का, इथं आपण ऍप्लिकेबल केलं. सेट अँड अल्टर जीएसटी डिटेल्स, इथं आपण सेट करायचे यस. आता इथं यस केल्यानंतर इथं आपल्याला त्या प्रॉडक्टची सगळी इन्फॉर्मेशन द्यायला लागते. मग इथं काय म्हणलं आपण त्याला, माउस. त्याचा एच एस एन कोड किती आहे, 110 20 231, 110 20 231. तुमच्या तुम्ही त्याचा कोड लिहून घ्या, 110 20 231. ओके, आता टॅक्स डिटेल्समध्ये इथं आपण सिलेक्ट करायचंय टॅक्सेबिलिटी, टॅक्सेबल. टॅक्सेबिलिटी काय घ्यायचं आपण त्याला, इथं टॅक्सेबल घ्यायचं, दिसतंय इथं का, टॅक्सेबल. आता माउसला जीएसटी रेट हा किती इथं आपल्याला आहे, 18%. इथं आपण टाईप करायचं 18, तो खालचं इथं लगेच तो ऑटोमॅटिक करतो कॅल्क्युलेशन, 9% 9%. असं आपण पूर्णपणे स्टॉक ऐटम तयार केला. जर प्रॉब्लेममध्ये त्यांनी ओपनिंग स्टॉक दिला असेल तर आपण ह्या ठिकाणी त्याचा ओपनिंग स्टॉक आपण इथं फीड करू शकतो. हा झाला आपला माउस ऐटम. दुसरा जो आहे तो म्हणजे कीबोर्ड, लिहून घ्या कीबोर्ड. त्याला ग्रुप तुमचा सेम राहील कॉम्प्युटर प्रोडक्ट्स, युनिट्स काय म्हणलं आपण, एनओएस, जीएसटी ऍप्लिकेबल, ऍप्लिकेबल. इथं आपण मेन्शन केलं कीबोर्ड. त्याचा एच एस एन कोड लिहून घ्या, 170 30 221, 170 20 sorry 30 231. टॅक्सेबिलिटी इथं आपण सिलेक्ट केलं टॅक्सेबल. त्याचा जीएसटी रेट इथनं म्हणलं आपण 18. ओके, हे झालं आपलं कीबोर्डचं. आता खाली काय सांगितलंय, मॉनिटर 19 इंची, त्याला इतर एच एस एन कोड आहे 11 54 531, लिहून घ्या तुमच्याकडे. मॉनिटर 19 इंची, त्याचा ग्रुप कॉम्प्युटर प्रॉडक्ट, एच एस एन कोड त्याचा आहे 11 54 531, आणि जीएसटी त्याचा आहे 28%. मॉनिटर 19 इंचीस, एच एस एन कोड 115 4 531, जीएसटी रेट 28%. ओके, आता आपण हा ऐटम तयार करूया, मॉनिटर. मॉनिटर कॉम्प्युटर प्रोडक्ट, युनिट्स, नंबर्स, जीएसटी ऍप्लिकेबल, इथं आपण येस केला. मॉनिटर 19 इंच, त्याचा एच एस एन कोड 115 4 531, टॅक्सेबल, याला इथं टॅक्स इथं आहे 28%. ओके, हे आयटम आपण आता तयार केलं. याच्या खाली हे तीन आहे आपल्याकडे आत्ता इथनं. याच्यामध्ये आपल्याला दोन ऐटम अजून आपल्याला तयार करायचे, हार्ड डिस्क आणि एच पी लेझर प्रिंटर, ते लिहून घ्या. हार्ड डिस्क त्याला ग्रुप येईल कॉम्प्युटर प्रॉडक्ट्स, त्याचा एच एस एन कोड आहे
110 34 236, जीएसटी रेट 18%। नेक्स्ट आइटम लिया एचपी लेजर जेट प्रिंटर, एचपी लेजर जेट प्रिंटर तथा एचएसएन कोड है 11436831 11436831 तथा जीएसटी रेट है 28%, जीएसटी रेट 28%। ओके हाँ, इतना पहला ऑप्शन है। आता इजे अपन दोन स्टॉक आइटम अपन तैयार करूया, हार्ड डिस्क कॉम्प्युटर प्रोडक्ट, इत अपन ईएस बनूया, हार्ड डिस्क HSN कोड 110 34 236, taxable 28%, sorry 18%। HP लेजर जेट प्रिंटर प्रिंटर कंप्यूटर प्रोडक्ट NOS GST applicable, yes। HP लेजर जेट प्रिंटर 11436831 taxable 28%। ओके हे इथं आपण तयार केलं, इथपर्यंत कळलं का? आता सगळ्यांनी काय करायचं आहे, इथपर्यंत सगळा पाठ सगळ्यांनी पूर्णपणे आता रेकॉर्डिंग करायचं आहे, एवढं सगळ्यांनी काम आता आपल्या कॉम्प्युटरमध्ये करायचं। यातनं आपण बाहेर पडूया, मग मी तुम्हाला नंतर एंट्रा सांगतोय इथे गेलं।